पुढचा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन. समांतरभुज चौकोन एबीसीडीचे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात. एबीसीडी ओ मध्ये इंटरसेक्ट करतात. एओ इज इक्वल टू फाय, एओ पाच, बीओ बारा, बीओ बारा अँड ए बी बरोबर तेरा, ए बी तेरा. तर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा रोम्बस आहे हे दाखवत आहे, हा क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे, समभुज आहे हे दाखवा. गिवन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम टू ग्रुप एओ, एओ बरोबर पांच, बीओ बारा, एबी एबी बरोबर तेरा. प्रूफ इन ट्रायंगल एओबी, इन ट्रायंगल एओबी, एओबी मध्ये, एओबी मध्ये हा राईट अँगल आहे, त्यामुळे ज्या अपोजिट साइड एबी, एबी हा काय तर कर्ण आहे, हायपोटेन्यूस. एबी स्क्वेअर इज इक्वल टू एओ स्क्वेअर, एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर, प्लस बीओ स्क्वेअर. एबी, एबी स्क्वेअर, एबी स्क्वेअर थर्टीचा स्क्वेअर, थर्टी स्क्वेअर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर, एकशे एकोणसत्तर. आता एओ स्क्वेअर, एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर. एओ पाच आहे, पाच, पाचचा वर्ग अधिक बीओ बारा, बाराचा वर्ग, पाचचा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळ, पाच चार नऊ, चार दोन सहा एकशे एकोणसत्तर. आणि दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया आपण, म्हणजे किती येणार आहे, थर्टी, वन वन सिक्स्टी नाईन, वन सिक्स्टी नाईन, म्हणजे इथं पण वन सिक्स्टी नाईन, इथं वन सिक्स्टी नाईन आलेला आहे, त्यामुळे इक्वल आहे. एबी स्क्वेअर इज इक्वल टू एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर, हे इक्वल आहे, त्यामुळे एओबी हा राईट अँगल नाही, एओबी देअरफोर अँगल एओबी इज अ राईट अँगल द ट्रायंगल, राईट अँगल द ट्रायंगल हा काटकोन त्रिकोण आहे. त्यानंतर आपण एओबी, एओबी, एओबी प्लस अँगल सीओबी, सीओबी, सीओबी अँगल सीओबी बरोबर एकशे ऐंशी अंश, अँगल सी न लिनियर पेअर, अँगल सी न लिनियर पेअर हा एसी आणि या साईड, त्यामुळे इथं काय होणार आहे, एओबी, एओ बी आणि तर सीओबी, ज्यावेळी असं ही लाईन असते आणि ही लाईन मधून जाते त्यावेळी काय होतं, अँगल सी न लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण, अँगल सी न लिनियर पेअर, अँगल सी न लिनियर पेअर, अँगल सी न लिनियर पेअर. एओबी, एओबी नव्वद अंश हा राईट अँगल अँगल आहे, त्यामुळे हा किती आहे, नाईन्टी डिग्री. प्लस अँगल सीओबी बरोबर एकशे ऐंशी अंश, अँगल सीओबी बरोबर एकशे ऐंशी अंश प्लस इकडे वजा नव्वद अंश, म्हणजे अँगल सीओबी बरोबर नव्वद अंश, अँगल सीओबी हा पण काय तर नव्वद अंश आहे, त्यामुळे इथं हा नव्वद अंश आहे, सीओबी हा पण नाईन्टी डिग्री आहे, आणि म्हणून याच्या अपोजिट साइड बीसी, बीसी स्क्वेअर, बीसी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी म्हणजे किती असेल, बीसी स्क्वेअर इज इक्वल टू बीओ स्क्वेअर प्लस सीओ स्क्वेअर, सीओ स्क्वेअर, बीओ स्क्वेअर
12 बीओ 12 12 वर्ग अधिक सीओ सीओ इतने 5 असेल तर हे पण 5 5 स्क्वेअर ते 12 चा वर्ग 144 44 प्लस 5 चा वर्ग 25 म्हणजे इथे 9 6 169 जे बीसी वर्ग बरोबर 169 आलेलं आहे म्हणजे हे 13 असेल तर हे पण किती असणार आहे 13 आणि त्याच्या अपोजिट साइड हे 13 असेल तर हे पण 13 हे 13 असेल तर हे 13 अपोजिट साइड्स आर कॉमन इथे तुम्ही लिहू शकता AB इज इक्वल टू 13 AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू 13 आणि इथे BC BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू 13 अपोजिट अपोजिट साइड्स अपोजिट साइड्स आर congruent therefore quadrilateral ABCD is a rhombus quadrilateral हे इथं प्रूव झालेलं आहे या पुढचा क्वेश्चन सहावा घेऊया अंश क्वाड्रेटर पी क्यू आर एस व क्वाड्रेटर ए बी सी आर हे दोन समांतर भुजेचे चौकोन आहे हे दोन्ही क्वाड्रेटर पॅरलोग्राम आहे अँगल पी बरोबर 110 अंश अँगल पी 110 अंश अँगल पी 110 अंश हा सहावा क्वेश्चन आहे 5.1 मधला अँगल पी बरोबर 110 अंश अँगल पी बरोबर 110 अंश हा पी जर 110 अंश असेल तर याच्या अपोजिट साइड कोणती तर आर अँगल पी इज इक्वल टू अँगल आर हे कॉंग्रुएंट अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट अँगल पी 110 अंश म्हणून अँगल आर बरोबर 110 अंश जर आर जर 10 अंश असेल तर ह्याला इक्वल कोणती आहे तर बी ह्याच्या अपोजिट साइड बी आहे त्यामुळे इथे लिहा अँगल आर कॉंग्रुएंट अँगल बी अँगल आर 110 अंश असेल तर म्हणून अँगल बी बरोबर 110 अंश म्हणजे आर आणि बी हे मिळालेलं आहे आता आर आणि सी हे काय तर ऍडजसंट अँगल्स आहेत लगतचे कोण म्हणजे अँगल आर प्लस अँगल सी बरोबर 180 अंश आणि लगतच्या कोणाच्या मापाची म्हणजे 180 अंश असते ऍडजसंट अँगल्स लगतचे कोण अँगल आर 110 अंश प्लस अँगल सी बरोबर 180 अँगल सी बरोबर 180 प्लस तिकडे वजा 110 अँगल सी बरोबर 70 अंश 70 अंश आलेलं आहे सर्व कोणाच्या मापे विचारलेली आहे म्हणजे तर ह्या अँगल ए ए बी सी आर बी म्हणजे ते अँगल अँगल ए म्हणून अँगल ए बरोबर 70 अंश इथे या खाली अँगल ए बरोबर 70 अँगल बी 110
एंगल सी सी 70 अंश आणि एंगल डी डी किती मग सी आणि आर सॉरी इट इज आर आर एंगल आर किती असेल 110 अंश सर्व कोणाची मापणी आलेली आहे प्रॅक्टिस एक पाच मार्क इथे झालेला आहे सर्व सर्व क्वेश्चन मी सोडवून दिलेले आहेत तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे.